कुठे रे? ती एक पावती बिगर मोडेशी पावती तीनशे 15 रुपये 3 अकवाज 3 बावाज माल स्वाकांतिका नका करू, आपण सुखांतिका करू आता. घेऊन टाका टाक म्हणजे रामदास वालू जाधव तालुका येवला कोळेवाडी राहणारे. आम्ही कांद्याचे 1000 रुपयाने भाव कमी पडलेले आहे. सोमवारी मंगळवारी सोमवारी 4500 कांदा दाखवलेला आहे आणि आज डायरेक्ट 3000 कांदा घेऊन राहिले. शेतकऱ्यांकडे काय आवरच भेटणार कांद्याला. 25-30 क्विंटल कांदा निघाला एकरी. कांदा खराब झालेला आहे आणि त्यांनी काय करायचं, विकायचं का काय, त्या मजुरी भरायची अशी परिस्थिती झाली आता शेतकऱ्याची. संदीप अहमदास वाळून राहणार वैजापूर. आज मंगळवारचं मार्केट 41 रुपये झालतं, आजचं मार्केट 3000 रुपये झालं. सरासरी 1100 रुपयांनी भाव ढसाळला आहे. सरकारचं नियंत्रण नाही कशावर बी, कारण की आता निवडणूक झाल्यामुळं त्यांना गरज नाही राहिली. मागच्या वेळेस बी असंच झालतं, मोदीच्या वेळेस तर मोदीच्या काळामध्ये सरकार पडलं होतं आणि तरी सरकार स्थापन केलं त्यांनी, कांद्यामुळेच सरकार पडलं होतं आणि यावेळेस बी पाडण्याची क्षमता आहे शेतकऱ्यामध्ये आणि ते दाखवून देतील. नमस्कार, मी सचिन शिवाजी मडवई राहणार चितोंडी खुर्द तालुका येवला. मी एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी असून मी माझा परंपरेने वडिलोपार्जित शेती हा व्यवसाय करतो. शेतीमध्ये आम्ही प्रामुख्याने कांदा हे पीक तयार केलेलं असतं, उत्पादित करतो. तर माझी आज काल परवाच्या दिवशी शनिवारी जेव्हा मार्केट होतं त्यावेळेस हेच कांदे जे होते ते 41-12 रुपये गेलेले होते, तर तेच कांदे आज अवघे 31-12 रुपये गेलेले. 1000 रुपयाने 2 दिवसात मार्केटमध्ये तफावत आलेली आहे. तर शेतकऱ्यांनी जगायचं तर कसं जगायचं हा मोठा एक प्रश्न पडलेला आहे ज्वलंत असा. त्यात सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, त्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकरी अपूर्णतः भरडल्या गेलेला जात आहे. साधारण कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. ह्यावर्षी पर्जन्य पाऊसमान खूप अधिक असल्यामुळं हेक्टरी उत्पादकता ही खूप कमी झालेली आहे इतर दरवर्षीच्या तुलनेत. आणि त्यात पुन्हा हे बाजारभाव असे कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना अक्षरशः उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही. तर याचा सवाल आम्ही विचारायचा तर कुणाला विचारायचा. याला सरकारने अक्षरशः पूर्ण शेतीच्या विरोधी धोरणं अवलंबल्यामुळं संपूर्ण शेतकरी हा संकटात सापडलेला आहे. सरकारने मला माझी विनंती आहे, शेतकऱ्याला जर जगून द्यायचं असेल तर किमान त्यांनी ते 20% निर्यात शुल्क अजूनही लागू ठेवलेलं आहे, ते त्वरित कमी करण्यात यावं आणि संपूर्ण देशात कांद्याची निर्यात खुली करून देण्यात यावी, जेणेकरून शेतकरी थोडासा तरी याच्यातनं त्याला 2 रुपये अवघे मिळते. मागच्या आठवड्यात कांद्याचे भाव थोडे तेजीत होते, त्यावेळेस आवक कमी होती आणि ह्या हप्त्यात थोडी कांद्याची आवक वाढल्यामुळे भाव थोडेसे घसरण झाले, म्हणजे कमी झालेले आहे. पण मग साऊथ साईडला एक वादळ आल्यामुळे भावाची थोडीशी मागणी तिकडं कमी झाल्यामुळे भाव कमी झाले, पण मग नंतर भविष्यात भाव वाढू शकतात किंवा टिकू शकतात असं.